सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तरी काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीला सुद्धा पूर आले आहे. कुडाळ शहर आणि पावशी गाव जोडणाऱ्या भंगसाळ नदीवरील जुना पुलावरून पाणी वाहत आहे. मात्र जुना पुलाचा वापर शॉर्टकटसाठी काही नागरिक करत आहेत. तर पूर परिस्थिती पाहण्यासाठी काही हौशी नागरिक आपल्या लहान मुलांसोबत या जुन्या पुलावर येत असल्याचे दिसून येत आहे. तर काही दुचाकीस्वार सुद्धा या जुन्या पुलाचा वापर करत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण दरम्यान तेथे रेल्वे ट्रॅकवरून जाताना महिलेच्या हातातून 4 महिन्याचे मूल पडून दुर्घटना घडली होती. अशा घटना घडत असताना कुडाळ शहर आणि पावशीगाव जोडणाऱ्या भंगसाळ नदीवरील जुन्या पुलाचा पावसाळ्यात वापर करणे धोकादायक आहे. पण याबाबत नागरिकांमध्ये कोणतीही जागरूकता नसल्याचे दिसून येत आहे. कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे आणि पावसाचे अपडेट असेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.